केएन न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. ताज्या बातम्यासाठी केएन न्यूजला क्लिक करा व बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा. चिखलभाळच्या आप्पासाहेब काटे यांची बैलजोडी ठरली शारदा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव पुणेच्या यावर्षीच्या रथाचे मानकरी. चिखलभाळ गावासह परिसरातून आनंद. चिखलभाळ तालुका चिक्कोडी येथील रहिवासी व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या आप्पासाहेब बाबूराव काटे व सचिन पांडुरंग काटे यांची बैलजोडी पुणे येथील अखिल मंडई मंडळ पुणे श्री शारदा गजानन मंदिर महात्मा फुले मंडई या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या यावर्षीच्या मिरवणूक रथाचे मानकरी ठरली आहे. यामुळे चिखलभाळसह परिसरातून काटे यांच्या बैलजोडींचे कौतुक होत आहे. यापूर्वीही आप्पासाहेब काटे व सचिन काटे यांची बैलजोडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज व भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव यांच्या पालखीचे तसेच आळंदी ते पंढरपूर पालखीचे मानकरी ठरले आहे. यंदा पुणे येथील प्रसिद्ध अखिल मंडई मंडळ पुणे श्री शारदा गजानन मंदिर महात्मा फुले मंडई या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पहिल्या दिवसाच्या रथाची मिरवणूक महात्मा फुले मंडई व शेवटच्या दिवशी विसर्जन रथ मिरवणूक रात्री लक्ष्मी रोड ते डेक्कन असा होणार आहे. तेव्हा मानाच्या व नामांकित पुणे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश आगमन व विसर्जन रथ मिरवणुकीस चिखलभाळसह येथील काटे यांच्या सरजा राजा, हिरा मोती, माणिक सोन्या या तिन्ही सुंदर खिल्लारी बैलजोड्या मानकरी ठरल्याने चिखलभाळसह परिसरातून काटे यांच्या बैलजोडींचे कौतुक होत आहे. चिखलभाळ ग्रामस्थांचा आनंद अपरंपार. चिखलभाळ तालुका चिक्कोडी हे आप्पासाहेब बाबूराव काटे यांचे मूळ गाव. काटे यांच्या प्रसिद्ध असलेल्या सुंदर बैलजोड्यांमुळे चिखलभाळ गावाचाही लौकिक झाला आहे. नुकताच गेल्या महिन्यात चिखलभाळ ग्रामस्थांनी गावच्या बेंदूर सणानिमित्त काटे यांच्या तिन्ही बैलजोड्यांची गामवातून सवाद्य मिरवणूक काढून काटे यांच्यासह बैलजोड्यांचाही ख्या अर्थाने सत्कार केला होता. आणि आता पुण्याच्या गणेशोत्सवात चिखलभाळच्या याच बैलजोड्यांना मिरवणुकीत मान मिळाल्याने चिखलभाळ ग्रामस्थांच्या आनंदाला सीमा राहिलेला नाही. केएन न्यूजसाठी चिखलभाळहून संजय कांबळे. बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा. तसेच ताज्या बातम्या, कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी केएन न्यूजला संपर्क करा. मोबाईल क्रमांक 98 45 85 47 44.